आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कपडे नाहीत भिवू नका, हौसाबाई बहुउद्देशीय सेवा संस्था पाठीशी चांदोलीत गरिबांना कपडे दान. आपण नेहमी ऐकलं एखाद्याला कपडे द्यायची म्हटलं की एखादा ड्रेस दिला जातो, पण समूहाला कपडे द्यायचं धाडस कधी पाहिलं नसेल. हो, अगदी खरं सांगते, हौसाबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि सांगली जिल्हा युथ फाउंडेशन यांच्या वतीने गरीब कष्टकरी श्रमिक आणि भूमिहीनांना 60 पोती कपडे आज चांदोलीत भेट देण्यात आली. कोथळी येथील नागराज फाउंडेशन 60 पोती कपडे सुपूर्त केले. हीच प्रथा आता कायम सुरू झाली. चांदोली धरणालगतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील रघुचा वाडा, विठलाय वाडा, पिंगूचा वाडा, धनगरवाडा येथे रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य इथल्या समस्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतील असं मत यावेळी वारुण शितूरचे सरपंच डॉक्टर संजय मगदुम, यशवंत सेनेचे संपर्क प्रमुख राहुल चौगले, रमेश सरगल, सुनील पाटील, सुधीर बंडगर, प्रकाश यमगर, संजय कांबळे, आदिराज दुधाळ, मदन पांढरे, मच्छिंद्र सरगर, गणेश शिंदे, संतोष करे, गणेश मगदुम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. चांदोलीहून किरण माळी. सांगली प्रथमता या ठिकाणी या सामाजिक संस्थेचे प्रमुख सन्माकाश यमगर साहेब, याचबरोबर यशवंत युवा सेना, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि सांगलीवरून आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं, तरी सुद्धा आता सुद्धा आम्ही या ठिकाणी या वाड्यावरच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला.